कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यावर वरुण राजा मात्र चांगलाच रुसलाय. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नदी नाले वाहतील असा एकही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिकं आता करपू लागली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात. उधार उसणवारी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पावसानं ओढ दिल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्यात. यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी केली. मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. जसं तसं खत आणलं, बियाणं आणलं, बँकवाले तर काही पीक कर्जासाठी फिरवा फिरवाच करत आहे, पण बाहेरून व्याजाने पैसे उचलून हे भांडवल गोळा केलं आणि पेरणी केली. पेरणी केली तर एकरी 6 ते 7 हजार रुपये खर्च आला, तर आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. कापूड ओला होईल असंच पाऊस आला, 1-2 इंचाखाली जमीन ओली नाही आहे, त्यामुळे पीक मोडणी झाले माझे, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची कंडिशन आलेली इकडे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा आणि तळोदा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झालाय. नंदुरबार जिल्ह्याप्रमाणेच धुळे जिल्ह्यातही शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांची अवस्था झाली आहे. ह्या भागाकडे पावसानं पाठ फिरवल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीला सामोरं जावं लागतंय. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा असाच प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. दुबार पेरणी करण्यासाठी आता पैसेही नाही आमच्याकडे, बँकवाल्यांकडे जातात आम्ही, तर कर्ज वगैरे आता फिरवा फिरवही चालू आहे, आणि प्लस आम्हाला जे बोंडाळी वगैरेचे जे पैशांची जी अपेक्षा होती त्यांच्यात आम्ही जे अजून दुबार पेरणी करू इच्छित होतो ते पण आम्हाला मिळाले नाही. धुळे जिल्ह्यात एकूण पावसाच्या सरासरीच्या केवळ 200 मिलीमीटर तर नंदुरबार जिल्ह्यात 225 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर भरोसा ठेवत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली, मात्र पावसाचा अंदाज चुकल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे.